असलेले आमचे सगळे सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारची एकजूट आपण दाखवलेली आहे की दिल्ली सरकार हल्ला पाहिजे, अशा प्रकारचं हे आपण नियोजन केलेले आहे. आज आपण मागणी करायला आलोय की आमच्या आदिवासी मध्ये धनगर समाजाला समाविष्ट करू नये हे सांगण्यासाठी या मुख्यतः या ठिकाणी आपण आलेलो आहे. आमचा जो आदिवासी आहे, या आदिवासीला घटनेच्या 243 एक आणि दोन कलमा अन्वये अधिकार दिलेले आहेत. ह्या अधिकार अन्वये, लक्षात ठेवा, ह्या अधिकार अन्वये विधी आणि मंत्रालय अधिसूचना क्रमांक CO 22 दिनांक 6 सप्टेंबर 1950 भारताचे राजपत्र असाधारण भाग क्रमांक 2 आणि उपविभाग 3 याच्यामध्ये पृष्ठ 597 प्रसिद्ध केलेले आहेत. आणि आदिवासी समाज कसा आहे हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. केव्हा? 1950 साली, 1951 साली आणखी दाखवलेलं आहे. राजपत्र क्रमांक त्याच्यामध्ये सांगतो 597 एकंदर दिलेले आहेत. 1198 पानाचे दिलेले आहेत. 20 सप्टेंबर 1951 सालचा राजपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की आदिवासी कोणकोणाला आदिवासी समाज म्हटलेले त्याच्या संबंध याद्या दिलेल्या आहेत. त्या याद्याच्या व्यतिरिक्त कोणालाही समाविष्ट करता येणार नाही अशा प्रकारने केलेले आहे. 1959 साली अंदमान आणि निकोबारच्या आदिवासींना ज्यावेळेला आदिवासी म्हणून करायचे होते त्यावेळेला तिथल्या आदिवासींची जनजाती सल्लागार समिती आहे त्या सल्लागार समितीने शिफारस केली आणि केंद्राकडे गेली आणि केंद्राने 2/3 मतांनी घटना हे बदलले, घटना दुरुस्त केलेली आणि त्यांना दिले. त्याच्यानंतर 1962 साली